नमस्कार मित्रांनो साऊथच्या बहुचर्चित आर 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 या सिनेमातील गाणं प्रदर्शित झालं आणि या गाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान गायलेलं आहे खरं तर मित्रांनो या गाण्यामध्ये प्रत्येक राज्यातील महापुरुषांना तेथील फ्रीडम फायटर्सना अभिवादन करण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने या गाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील अभिवादन करण्यात आलेलं आहे मित्रांनो या संपूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिकडे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो खरंतर इतर राज्यात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान गायलं जातं तेव्हा खरंच ऊर अभिमानाने भरून येतो पण मित्रांनो आपला हा जो इतिहास आहे समृद्ध इतिहास आहे तो आपल्याला जास्तीत जास्त स्प्रेड करायला हवा इतर राज्यांमध्ये संपूर्ण जगामध्ये तो पसरवायला हवा कारण आजपर्यंत आपल्या स्वराज्याचा आणि छत्रपती शिवरायांचा हा समृद्ध इतिहास हा महाराष्ट्राबाहेर हवा तितका पोहोचला नाहीये त्यामुळेच महाराष्ट्राबाहेरील इतर राज्यातील लोकांना महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्र इतकंच वाटतं पण मित्रांनो हा जो इतिहास आहे तो फार प्रगल्भ आहे फार मोठा आहे हा इतिहास फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार गुलामीला जुगारून देण्याची त्यांची शिकवण आणि संपूर्ण देशाला एकाच माळेमध्ये जोडणारी स्वराज्याची संकल्पना यामुळे सतराशे एकोणसाठपर्यंत पर्यंत मराठ्यांचं हे स्वराज्य हे भगव वादळ अफगाणिस्तानपर्यंत पोहोचलं होता, स्वराज्याची व्याप्ती इतकी मोठी झाली होती की फक्त देशच नाही तर आपल्या देशाबाहेर अफगाणिस्तानमध्ये देखील मराठ्यांनी भगवा ध्वज रोवला होता त्यामुळे हा जो इतिहास आहे तो फक्त महाराष्ट्रापर्यंत मर्यादित न ठेवता तो संपूर्ण जगापर्यंत पोहोचायला हवा आणि जगाला हे कळायला हवं की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रापुरते आणि मराठी माणसापुरते मर्यादित नव्हते तर संपूर्ण देशाला राजांच्या विचारांची आणि त्यांच्या शिकवणीची तेव्हाही गरज होती आणि आत्ताही गरज आहे त्यामुळे मित्रांनो आपला हा समृद्ध इतिहास हा फक्त आपल्याला जपायचा नाही आहे तर तो सगळीकडे पसरवायचा देखील आहे कारण आपला इतिहास जर आपल्याला माहीत नसेल तर काय होऊ शकतं हे आपण गेल्या काही वर्षांमध्ये पाहिलं आहे आणि भोगलंय सुद्धा त्यामुळे ही जबाबदारी आपली आहे आणि आपल्यालाच ती पार पाडायची आहे असो तुम्ही हे गाणं पाहिलं नसेल तर लवकरात लवकर त्या लिंकवर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्यावर लिंकवर क्लिक करून तुम्ही हे संपूर्ण गाणं पाहू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय ना जर केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि आपल्या कुटुंबाचा भाग व्हा आणि हो हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराम